भारताचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं जम्मू काश्मीर आता काश्मीर आणि लडाख असं ओळखलं जात आहे. 2019 साली मोदी सरकारनं 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरचे दोन भागामध्ये रूपांतर झाले. आता 370 कलम हटवलं हे योग्य आहे की अयोग्य याबद्दल आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. त्याचा निकाल काय येणार हे आपल्याला कळेलच, परंतु 370 कलम हे काश्मीरसाठी इतकं महत्त्वाचं काय आहे, त्याचे जडणघडणमध्ये त्याची भूमिका काय आहे, हे आजच्या भागामध्ये आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे. जाणून घेऊया 370 कलमबद्दल, इतकं काश्मीरसाठी ते का महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी विनायक, आपण पाहत आहात तिचा जागर. 370 कलम हे जम्मू काश्मीर राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. या कलमामुळे जम्मू काश्मीर राज्याला इतर राज्याच्या तुलनेत विशेष दर्जा प्राप्त होतो. भारत हा राज्याचा संघ आहे, त्यामुळे भारतात एखादा कायदा लागू केला तर तो सगळ्याच राज्यांना बंधनकारक असतो, मात्र जम्मू काश्मीरला ते लागू होत नव्हतं, कारण जम्मू आणि काश्मीरचं स्वतःचं संविधान आहे. या कलमानुसार सुरक्षा, परराष्ट्र धोरण, अर्थ, दळणवळण या बाबी सोडल्या तर तिथे कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जम्मू काश्मीरच्या विधानसभेची संमती असावी लागते. त्यामुळे तिथल्या रहिवाशांसाठी नागरिकत्व, मालमत्तेची मालकी, मूलभूत हक्क याविषयीच्या तरतुदी संपूर्णपणे वेगळ्या आहेत. जम्मू काश्मीर वगळता भारतातल्या इतर कोणत्याही राज्यातील लोक येथे मालमत्ता विकत घेऊ शकत नाहीत. कलम 370 नुसार केंद्र जम्मू काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणी लादू शकत नाही. बाह्य शक्तींनी काही हल्ला केल्यासच तिथे आणीबाणी लागू शकते. त्यामुळे अंतर्गत समस्यामुळे राज्यात अशांतता पसरली असेल किंवा धोका निर्माण झाला असेल तर विधानसभेच्या संमतीनंतर तेथे केंद्र सरकारला आणीबाणी लागू करता येते. केंद्रीय सूचित किंवा समवर्ती सूचित ज्या बाबींचा समावेश आहे त्याच बाबी संसदेच्या कार्यक्षेत्रात येतात. तेथे राज्य सूचीतील तरतुदी लागू होत नाही. इतर राज्यांच्या बाबतीत कायदा करण्याचे सर्वोच्च अधिकार संसदेचे असतात, मात्र जम्मू काश्मीरमध्ये हे अधिकार विधानसभेकडे सुरक्षित आहेत. फुटीरवादी कृत्य किंवा भारताच्या सार्वभौमत्वाला जेथे धोका असतो तिथे परिस्थिती त्या तरतुदीला अपवाद आहेत. ती प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे म्हणजेच अशांतता पसरते आहे असे लक्षात आल्यास काही संशयितांना किंवा समाजघटकांना अटक करण्यात येते, त्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असं म्हणतात. नियम करण्याचे अधिकार जम्मू काश्मीरच्या विधानसभेचे आहेत, त्यामुळे या संदर्भात भारताच्या इतर भागात लागू असलेले नियम येथे लागू होत नाहीत. राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नाही. विधानसभेने हे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव संमत केला तरच हे कलम रद्द होऊ शकतं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 नुसार जम्मू काश्मीरला सार्वभौम राज्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आला आहे. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर जम्मू काश्मीरचे राजा हरिसिंग यांना स्वतंत्र राहण्याची इच्छा होती. नंतर त्यांनी भारतात विलीनीकरणासाठी मंजुरी दिली. जम्मू काश्मीरमध्ये पहिले हंगामी सरकार स्थापन केल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला यांनी भारतीय संविधानाच्या बाहेर राहण्याची शिफारस केली. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या कलमाला विरोध होता. शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.